बाबा हा सायबर कॅफे मला शोधायला किती वेळ लागणार होता रे? तुम्ही दोघं ना खूप काळजी करता हा। हा आता या नवीन शहरात तुमचं कुक्कुल बाळ हरवेल हो ना? नाही ग तसं नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे तू आमच्या शिवाय सगळं काही मॅनेज करू शकतेस। आम्ही आपलं आलोय ते तुझ्या आईच्या लोकरीसाठी, हो की नाही? हो हो हो, लोकर तर घ्यायचीच आहे मला। तुम्हाला दोघांना अजिबात खोटं बोलता येत नाही हा। तुम्हाला कधी करणार आहे? मी आता लहान नाहीये, मला माझं मॅनेज करू द्यात ना। कीर्ती तू कितीही मोठी झालीस ना आणि तुला स्वतःचं बाळ जरी झालं ना तरी सुद्धा तू आमचं छोटस बाळच राहणार आहेस कायम। अगं ते आहेच ग, पण ते म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तर उडी तर घेऊ द्यात, म्हणजे नाका तोंडात पाणी जाईल पण धडपडत का होईना, किनाऱ्यापर्यंत लागते की नाही हे तर चेक करा, नाहीतर तुम्ही दोघं आहातच माझं लाईफ जॅकेट। असं लाईफ जॅकेट प्रत्येकाच्या नशिबात नसतं हा कीर्ती, तू खूप नशीबवान आहेस, लकी आहेस की आम्ही सतत तुझ्या बरोबर असणार आहोत। ते आहेच ग, पण तरी बाबा आज सोडायला येणं जरा जास्तच झालं नाही का? बरं भाई काढून टाकतो तुझं सुरक्षा कवच, जा जी ले अपनी जिंदगी। बाबा शारदा आता आपली मुलगी उद्याची IPS ऑफिसर आहे बरं का, तिला लहान बाळासारखं वागवून चालणार नाही। बाबा हे कायम लक्षात राहू देत म्हणजे झालं। बा काय हो, पुढे तर फार ट्रॅफिक आहे। अय्या हो की हे गाडी मागे तुझी। ए बेण्या ओ माग, माझी गाडी दिसत नाही भाई तुला। अरे बेण्या कोणाला बोलतोस? ए गाडी घे माग। नाही घेत जा, नाही घेत, नाही घेत, नाही घेत, कर काय करायचं ते हड, मी चाललो मावा खायला।